महाराष्ट्रात ओबीसी समाजावर अन्याय केल्याने शिवसेनेचे सरकार शेवटचा घटका मोजत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे लवकरच राज्यात भारतीय जनता पक्ष सत्तेवर आलेलं दिसेल असे प्रतिपादन ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री आणि खासदार संगमलालजी गुप्ता यांनी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश महिला संपर्क प्रमुख आणि युवक संपर्क प्रमुख यांची राज्यस्तरीय बैठकीत केलं. पनवेल शहरातील मार्केट यार्डमधील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात बुधवारी भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश महिला संपर्क प्रमुख आणि युवक संपर्क प्रमुख यांची राज्यस्तरीय बैठक घेण्यात आली. या बैठकीला ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री खासदार संगमलालजी गुप्ता, राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार हंसराज भैया अहिर, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, प्रदेश अध्यक्ष आमदार योगेश अण्णा टिळेकर, प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट मनोज भुजबळ, हरिश्चंद्र भोईर, सरचिटणीस बापूजी घडामोडे, शंकररावजी वाघ, रामजी खरपुरिया, संजय गाते, प्रदेश महिला संपर्क प्रमुख वनिता लोंढे, उत्तर रायगड ओबीसी महिला अध्यक्षा तथा पनवेल महापालिकेच्या उपमहापौर सीताताई पाटील, उत्तर रायगड ओबीसी अध्यक्ष राजेश गायकर, ओबीसी मोर्चा युवक प्रदेश संपर्क प्रमुख करण पोरे, माडाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री खासदार संगमलालजी गुप्ता म्हणाले की ओबीसी हा मोठा समाज असून देशाची दशा आणि दिशा बदलण्यात त्याची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. भाजपने समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी ओबीसी मोर्चा स्थापन केला. देशात 52% जास्त असलेल्या या समाजाचे नेतृत्व करताना प्रत्येक समाजाला भारतीय जनता पक्षाला जोडण्याची जबाबदारी आहे. महाराष्ट्रात ओबीसी समाजावर अन्याय झाल्याने शिवसेनेचे सरकार शेवटचा घटका मोजत असल्याचे सांगितले. नीट में 27% का आरक्षण, माननीय देश के प्रधानमंत्री, सदन चल रहा था, हम सारे सांसदों ने, 15 सांसदों ने गए और प्रधानमंत्री जी को बोला. हम लोगों ने 1 घंटे के अंदर उन्होंने अनाउंस किया कि नीट की परीक्षा में 27% ओबीसी के बच्चों को आरक्षण दिया जाएगा. केंद्रीय विद्यालय सैनिक विद्यालय में 27% आरक्षण दिया जाएगा, क्योंकि भारतीय जनता पार्टी ओबीसी के उत्थान के लिए, ओबीसी समाज कैसे मुख्य धारा में आए तब जाके हमारा ये देश विश्वगुरु बनेगा, तब जाके हमारा ये भारत एक ताकतवर भारत बनेगा. आपने देखा कि रूस और यूक्रेन के युद्ध में पहले विदेश बोलता था तो देश सुनता था, मगर आज भारत का प्रधानमंत्री अगर बोलता है तो विदेश सुनने का काम करता है. ये परिवर्तन हुआ है 2014 के बाद. आपने देखा कि लड़ाई हुआ तो 5 दिन तक रोकना पड़ा और देश के प्रधानमंत्री से पूछना पड़ा उनको कि आपके जो स्टूडेंट यहां पढ़ाई कर रहे हैं आप कितने दिनों में यहां से उनको खाली करा लेंगे, तब तक हम रोहित को रोक रहे हैं. ये भारत है. आप सब कार्यकर्ताओं की बदौलत आज भारतीय जनता पार्टी ने यहां तक का सफर तय किया है. हमारे पास 2 सांसद हुआ करते थे, आज हमारे पास 303 सांसद. ये संगठन की ताकत, तो हमारा संगठन कैसे मजबूत हो. और महाराष्ट्र प्रदेश में जिस तरीके से हमारे नौजवान साथी तिलेकर जी ओबीसी के लिए संघर्ष कर रहे हैं, संगठन को मजबूत कर रहे हैं, महिलाओं को ज्यादा से ज्यादा जोड़ रहे हैं, क्योंकि महिलाएं नारी सशक्तिकरण, महिलाएं अगर जिस पार्टी में पूरी मजबूती के साथ खड़ी हो जाए, जो उनकी बातों को समाज सुनता है, हर जगह जब महिलाएं अगर पार्टी के साथ जुड़ती हैं तो समाज बहुत गौर के साथ सुनता है. अनेक ठिकाणी आशा वर्कर आहे, ग्रामीण शहर आरोग्य सेविका आहे, हा काय वर्ग आहे महिलांचा. दवाखान्यामध्ये, प्रायव्हेट दवाखान्यामध्ये काम करणाऱ्या महिला मुली, दुकानामध्ये काम करणाऱ्या महिला मुली, मी याचा उल्लेख या करता करीत आहे की आपल्याला करायचं काय. महिला मोर्चा आपण तयार केलेला आहे, आपण भाजपच्या महिलांसोबत राहतो. या व्यतिरिक्त आपली जिम्मेदारी काय आता, या मधल्या ओबीसी प्रवर्गात मोडणाऱ्या या मुलींना, आशा वर्कर्स, आरोग्य सेविका आहेत, या सर्वांना आपण जवळ कसं करू शकतो.
नहीं मामूली ताकत नहीं, ही ताकत इतकी मोठी आहे की जे आपलं लक्ष्य साध्य करायचं आहे कोणाला आपल्या माध्यमातून। प्रधानमंत्री महोदयांनी ओबीसी वर्गाला फार महत्व दिलेलं आहे, 27 मंत्री केले, 35% मंत्री केले केंद्रामध्ये, 22 मंत्री केले, 40% मंत्री केले उत्तर प्रदेश मध्ये। आपले ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.के. लक्ष्मणला ओबीसी असताना राज्यसभेवर घेतले। या ज्या घडामोडी आहे, हे ज्या घडत आहे, या घटनांमध्ये एक समजून घ्यायचं, आम्हाला सत्तेमध्ये क्षणक्षणी 5 वर्ष 10 वर्ष राहायचं नाहीये। आम्ही खासदार असताना प्रधानमंत्री आम्हाला नेहमी सांगायचे की हम सत्ता में आए हैं, 70 साल तक कांग्रेस पार्टी ने राज किया है, मुझे 5 साल 10 साल राज नहीं करना है, मुझे मेरे बाद भी देश के अंदर में 140 साल भाजपा राज करेंगी, ऐसी पार्टी खड़ी करनी है। उनसे ज्यादा त्यांनी काहीच न करता राज्य केलं देशामध्ये, आपण किती करतो किती करतो त्याचा अंदाज घेतो। तर माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की युवक आणि महिला हा समाजामधील महत्त्वाचा घटक आहे, सर्व धर्म समभावमधील ओबीसी हा एक महत्त्वाचा घटक असून त्यांना मान सन्मान मिळालाच पाहिजे, मात्र विद्यमान सरकारकडून ते मिळत नसल्याचे दिसून येत आहे। घटना एकच असताना इतर राज्यात सवलत मिळते पण आपल्याकडे मिळत नाही, त्याचे कारण त्यांची दिशा चुकली असून त्यांचे प्रयत्न कमी पडत असल्यानेच हा घोटाळा झालेला आहे असे सांगितले। आणि त्याला दीपापडलांचं नाव द्यावं अशा प्रकारची आपली सर्वांची हक्काची मागणी आहे। पुढं मागं हो नाही करताना स्वतःच्या बाप्पाचं नाव द्यावं म्हणून उद्धव ठाकरेजींनी आपलं लक्ष्मी चाललं होतं। शेवटी त्या आपल्या ओबीसीच्या खऱ्या अर्थानं ओबीसीवर म्हणेल सर्वांनीच मदत केली आपल्याला त्याकरता, पण दीपा पाटील साहेब हे ओबीसीचे खरे नेते होते। ओबीसी समाजाला त्यांनी उद्योगांचं मंडळ आयोगापासून त्यांनी ओबीसीचं काम केलेलं होतं। सर्व जातीच्या धर्माच्या आपल्या समाजाला बरोबर घेऊन SC ST तर होतंच पण इतरांना सुद्धा बरोबर घेऊन पण ओबीसीचं नेतृत्व त्यांनी केलं आणि हे ओबीसीचं नेतृत्व आज असं झालं की उद्धव ठाकरेंना सुद्धा त्यांचं नाव ह्या एअरपोर्टला द्यावं अशी आता मनापासून लाजतात का होईना इच्छा व्हायला लागली। स्वतःच्या वडिलांचं नाव देण्याकरता फार आग्रह होते, 2 वेळा बैठक झाली त्याच्यापुढं वर्षावरती, 2 वेळा एकदा तर उठून गेले ना, असं कसं म्हणताय तुम्ही, एका होत नाही त्यांना त्यांच्या तोंडावर ऐकवलं। आपले जगन्नाथ पाटील जे माजी मंत्री आहेत खासदार आहेत त्यांना ऐकवलं। आतापर्यंत महाराष्ट्रात कुणी मुख्यमंत्र्यांनी त्याच्या आईचं वडिलांचं नाव अशा मोठ्या ठिकाणी द्यावं अशा प्रकारे स्वतःहून काही दाखवलं नाही आणि तुम्ही असं काय चाललेलं आहे तुमचं, त्याच्या तोंडावर ऐकवलं अनेक वेळा। म्हणजे अशा प्रकारच्या गोष्टी होऊन सुद्धा जागचे हलत नव्हते, पण आता जसा रेटा मागच्या 24 जूनला एक प्रचंड मोठा मोर्चा झाला, त्यानंतर आपल्या केंद्रीय मंत्र्यांनी शिंदे साहेबांनी आपल्याला आश्वासन दिलं विमानतळाचं काम अजून 3-4 वर्ष चालणार आहे आणि त्याच्यामुळं सध्या विमानतळ काम अपूर्ण ठेवू नका, काम बंद ठेवू नका, आणि मग आपण आता या कमिटीचं सर्व पक्षांची कमिटी आहे विमानतळ नाव देण्याबद्दल, त्याचे अध्यक्ष दशरथ पाटील म्हणून आहेत, उपाध्यक्ष मी आहे, प्रशांत ठाकूर त्याच्यामध्ये कार्याध्यक्ष आहे, म्हणजे आपल्या सर्वांच्या प्रयत्नानं याच्यामुळं त्यांना शेवटी त्यांचा हक्क जो होता बाळहट्ट म्हणायला लागला होता तर तो हक्क त्यांना मागं ठेवावा लागला। म्हणजे एअरपोर्टला नाव आणि तेही नवी मुंबई एअरपोर्टला, ही काही लहान लहान गोष्ट नाही, पण आपल्या एका ओबीसी नेत्यानं हे करून दाखवलं। तुम्हाला सर्वांना अशी संधी आहे, आपण जर काम केलं तर आपल्याला सर्वांना अशी संधी आहे की मोठमोठ्या पदावर जाणं आणि मोठमोठे असं उच्च असं आपलं यश संपादन करणं हे आपण नक्कीच आपल्या ह्याच्यात करू शकतं। प्रदेश अध्यक्ष योगेश अण्णा टिळेकर यांनी सांगितले की महाविकास आघाडी सरकारने प्रथम मराठी समाजाचे त्यानंतर आपला विश्वासघात केला, भाजप हा ओबीसी समाजाला संधी देणारा पुढे नेणारा पक्ष असल्याचे सांगितले, तसेच रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांचे कौतुक केले। आज ओबीसी मोर्चाच्या महिला संपर्क प्रमुख आणि युवक संपर्क प्रमुख यांची प्रदेशाची बैठक होती, मेळावा नव्हता, परंतु मोठ्या प्रमाणामध्ये या ज्या राज्यातल्या
माझ्या महिला भगिनी आणि युवक या बैठकीसाठी आले. या निमित्तानं ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री आणि खासदार संगमनेरजी गुप्तासाहेब, आमचे या देशाचे माजी केंद्रीय मंत्री खासदार हंसराज भैयाजी आहिर, रामसिंहजी ठाकूर साहेब, माझे सर्व पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. मुळामध्ये गेली 2.5 वर्ष ओबीसी मोर्चा, भारतीय जनता पक्ष ओबीसींच्या अनेक विषयामध्ये या महाविकास आघाडी सरकारच्या विरोधामध्ये आंदोलनं केले, निषेध मोर्चे केले. आज संघटनात्मक स्थिती या मोर्चाची कशी असावी या विषयाची सविस्तर चर्चा झाली. राज्यभरामध्ये ओबीसी महिला मोर्चाच्या प्रत्येक मंडळामध्ये तर कार्यकारिणी, त्याच पद्धतीने युवकांची अशीच प्रत्येक जिल्ह्यामध्ये मंडळापर्यंत कार्यकारिणी, अशाची रचना कशी व्हावी आणि लवकरच या महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन होऊन भारतीय जनता पक्ष सरकार येईल, त्यानंतर ओबीसी समाज बांधवांच्या ज्या 2.5 वर्ष संघर्षाचे विषय आहे, यासाठी एक मोठं संमेलन मुंबई किंवा शिर्डी या ठिकाणी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार के लक्ष्मण यांच्या नेतृत्वामध्ये आणि आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय दादा यांच्या उपस्थितीत करायची आहे. या संदर्भातली एक सविस्तर चर्चा या निमित्तानं केली. मुळामध्ये महाराष्ट्रातला जो सगळ्यात मोठा वर्ग आहे हा ओबीसी वर्ग आहे, या वर्गाला भारतीय जनता पक्षाचं जोडण्यासाठी जे काय अजून पुढच्या काळामध्ये उपाययोजना कराव्यात या संदर्भातली बैठक होती. आगामी निवडणुका आहेत, महानगरपालिका निवडणुका आहेत आणि ओबीसी आरक्षणाशिवाय या निवडणुका होणार आहेत, काय म्हणणं? नाही, आज ज्यावेळेस या महाराष्ट्र सत्ता परिवर्तन होईल त्यानंतर ओबीसींचं राजकीय आरक्षण नक्की आम्हाला पुन्हा मिळेल. आणि मला खात्री आहे आदरणीय देवेंद्रजी आल्यानंतर जो महाविकास आघाडी सरकारनं आमचा विश्वासघात करून आमच्या पाठीमध्ये खंजीर घुसून आमचं राजकीय आरक्षण काढलं होतं, हे पुरवत होईल आणि पुढच्या काळातल्या सगळ्या निवडणुका ओबीसी आरक्षणास सहित होईल. त्यात जरी कायद्यामध्ये काही अडचण आली तरीसुद्धा भारतीय जनता पक्षाने जाहीर केलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 27% ओबीसी समाज बांधवाच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली जाईल. पुढची विषय कशी असेल, ओबीसी आरक्षणाबाबत असेल किंवा एकूण मनुष्यासाठी? मुळामध्येच महाराष्ट्रातल्या सगळ्याच समाजाचा विश्वासघात या सरकारने केला. मराठा समाज असेल, ओबीसी समाज असेल, शेतकरी, कामगार, अगदी एसटी कामगार असतील, या सगळ्यांचा विश्वासघात केल्यामुळे महाराष्ट्रात प्रचंड या सरकारच्या विरोधामध्ये नाराजी आहे. आणि म्हणून पुढच्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था भारतीय जनता पक्ष या स्वबळावरती लढेल. ओबीसी समाज निश्चितपणानं भारतीय जनता पक्षाच्या मागे उभं राहून पुढच्या काळात भारतीय जनता पक्ष पुन्हा एकदा या राज्यातला मुख्य सगळ्यात मोठा पक्ष होईल. एकंदरीत आज आता आपण बघितलं असेल महाराष्ट्र प्रदेश ओबीसी मोर्चाच्या महिला आणि युवक यांच्या म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातल्या महिला युवकांची राज्यस्तरीय बैठक होती. यासाठी आमचे महाराष्ट्र याचे केंद्रीय महामंत्री गुप्तासाहेब, त्याचबरोबर आपले महाराष्ट्रीय ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष योगेशण्णा टिळेकर, तसेच इथले लोकप्रिय आमदार रामसिंह ठाकूर साहेब, त्याचबरोबर भाई हंसराज भैया आहेर आणि संपूर्ण महाराष्ट्रातले सर्व कार्यकर्ते इथे हजर होते. खूप चांगल्या प्रकारे मीटिंग झाली आणि ओबीसी मोर्चाचं ह्या ज्या त्रिशंकू सरकारने जे काही धिंडोडे केले होते किंवा जे काय त्रास दिला होता तो आम्ही 2 वर्षात खूप भोगलेला आहे. आमच्यावर कित्येक केसेस या ओबीसी मोर्चासाठी भरलेले आहेत, परंतु आज एकत्रित 2 दिवसाचं आपलं नवीन नक्कीच आपल्या फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला नवीन चांगलं नेतृत्व मुख्यमंत्री मिळणार आहे. आणि निश्चित आता टिळेकर साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीने की ओबीसी समाजाला कुठल्याही परिस्थितीत आम्ही जो काय 27% आरक्षणाचा जो तिढा निर्माण झालेला तो सोडवण्याचा प्रयत्न करू. आणि निश्चित मलाही असं वाटतं की प्रदेशचा उपाध्यक्ष म्हणून की निश्चितच भारतीय जनता पक्ष या ओबीसी समाजाला न्याय देईल असं मला थोडक्यात वाटतं. आता अपेक्षा एवढीच की आम्हाला मोर्चे काढा लागणार नाहीत, कारण सरकार आपलं आहे. जे भारतीय जनता पक्ष हा ओबीसींचा पक्ष आहे, सर्वसामान्यांचा पक्ष आहे आणि हा पक्ष निश्चितच ओबीसी समाजाला न्याय देईल, मराठा समाजाला सुद्धा न्याय देईल असं माझी 100% खात्री झाली. महाविकास आघाडीचं वारंवार म्हणणं हेच आहे की हा जो विषय आहे राज्य सरकारच्या आखण्याचा विषय असून केंद्र सरकारच्या आखण्याचा विषय आहे आणि केंद्र सरकार हे आरक्षण देत नाही. नाही, केंद्र सरकार देत नाही, चुकीचं आहे, कारण हे विरोधीवाला पक्षाने नेहमीच तिढा वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ॲक्च्युली जे राज्याचं जे आरक्षण असेल प्रत्येक राज्याने सुप्रीम कोर्टाने काय सांगितले, तुम्ही इम्पेरिकल डाटा, इम्पेरिकल डाटा म्हणजे काय, प्रत्येक जिल्हा वाईज किती ओबीसी समाज आहे त्याचा डाटा द्यायचा आहे. आणि तो डाटा कोण देणार, तर राज्य सरकारच देणार. केंद्र शासनाने जे काय म्हणजे ज्यावेळी काँग्रेस सरकार असताना जो काय सर्वेक्षण झालेलं आहे,
सगळ्या समाजाचा, तो चुकीचा झाला होता असं स्वतः काँग्रेस सरकारच्या वेळचं जो सर्वेक्षण झालं त्याच मी सांगितलं असताना, मग तो चुकीचा डाटा देऊन पुन्हा आणखी गोळ निर्माण होईल म्हणून केंद्र सरकार त्याबद्दलचा डाटा देत नाही. आणि तो जर डाटा जसं मध्य प्रदेश सरकारने ओबीसी आरक्षण राखलं तसं महाराष्ट्राने राखणं आवश्यक आहे आणि महाराष्ट्र सरकार ते काही देत नव्हतं. पण निश्चितच आता ही जी आहे हा काळ संपलेला आहे, निश्चित आता देवेंद्र फडणवीस साहेब आपले मुख्यमंत्री होते नाही, हा जो आहे ओबीसींचा प्रश्न 100% सुटेल अशी मला एक कार्यकर्ता म्हणून अपेक्षा आहे.